ज्योतिष शास्त्रात प्रत्येक दिवस, काळ, वेळ अशा गोष्टींना फार महत्त्व असून या गोष्टींचा मानवी जीवनात फार परिणामकारक मानल्या जातात. हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाचे आपले असे महत्त्व आहे, तसेच प्रत्येक दिवस हा वेगवेगळ्या देवी देवतांना समर्पित आहे. याचप्रमाणे मंगळवार हा दिवस भगवान हनुमंताला समर्पित असून तो ज्योतिषशास्त्रात हा दिवस उग्र आणि ऊर्जावान देखील मानला गेला आहे. त्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी काही गोष्टी चुकूनही करू नये असे सांगितल्या जातात. नेमक्या काय आहेत या गोष्टी हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. मंगळवार दिवस हा हनुमानाला समर्पित असतो. मंगळवार दिवस हा मंगळाचा सुद्धा असतो. मंगळवार हा दिवस एक उग्र समजला जातो आणि मंगळवार हा दिवस असतो ऊर्जावान दिवस असतो. त्याच्यामुळे असं एक प्रचलित म्हण आहे की ज्याचा मंगळ चांगला आणि ज्याला प्रत्येक कार्यामध्ये मंगळकारी परिणाम पाहिजे असेल तर त्याने काही कामं वर्जित करायला पाहिजे आणि काही कामं त्यांनी करायला पाहिजे. सगळ्यात पहिलं म्हणजे मंगळवार हा दिवस हनुमानाचा असल्यामुळे हनुमानाची उपासना केली पाहिजे, पहिली गोष्ट. म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे मंगळवार या दिवशी मांसाहाराचे सेवन तुम्ही नाही केले पाहिजे, मांसाहार तुम्ही इग्नोर केलं पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे मंगळवार दिवशी असं म्हटलं जातं की मिठाचे सेवन करू नये. मंगळवार या दिवशी केस कापू नये. मंगळवार या दिवशी तुम्ही कुठल्याही मदिरेचं पण सेवन करू नये किंवा कुठल्या तुम्ही ड्रिंकचं पण सेवन करू नये. असं म्हटलं जाते की मंगळवार दिवशी तुम्ही कुठल्याही वादविवादाला पडू नये, कारण ह्या दिवशी जे वादविवाद होतात, सुरू होतात, ते नेहमीसाठी तुम्हाला त्रास देत असतात. कारण मंगळवार दिवस हा उग्र स्वरूपाचा असल्यामुळे या दिवशी थोडे ऊर्जेची भरमार असते, त्याच्यामुळे कोणासोबतही आपण वादविवादाने लवकर पडतो, पण तो एक ट्रॅप असू शकतो. तर त्याच्यामुळे मंगळवार दिवशी तुम्ही कोणाशी वादविवाद टाळावे, ग्रह कलह टाळावा. ग्रह कलहमध्ये पण तुम्हाला मंगळवार दिवशी त्रास होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या दिवशी असं म्हणतात की कुठलेही ग्रहप्रवेश किंवा हळद लावू नये किंवा लग्न करू नये. त्याच्यामुळे चांगले जे काम आहेत, ज्याला आपण म्हणतो की सौभाग्याचे जे काम आहेत, ते ह्या दिवशी टाळावे. मंगळवार दिवस हा हनुमानाचा असल्यामुळे किंवा मंगळ देवाचा सुद्धा असल्यामुळे यांची कृपा प्राप्त करण्यासाठी मंगळवाराच्या दिवशी काही जर खास कामं केले तर तुम्हाला हनुमानाची पण कृपा आणि मंगळ देवाची पण कृपा प्राप्त होईल. मंगळवार दिवशी लाल चंदनाचा टीका चमेलीच्या तेलामध्ये बुडून जर कपाळाला लावला तर मंगळदेव प्रसन्न होतात असं म्हण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मंगळवार दिवशी जर तुम्ही वडाच्या पानावर जर पाच पिठाचे चमेलीच्या तेलाचे दिवे जर लावले तर मंगळदेव आणि हनुमानजी हे प्रसन्न होतात. दुसरी गोष्ट म्हणजे मंगळवार दिवशी तुम्ही कुठल्याही मंदिराला जर तुम्ही लाल ध्वज चढवला किंवा दान केला तर मंगळदेवाची चांगली असीम कृपा आणि हनुमानाची असीम कृपा तुम्हाला प्राप्त होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे मंगळवार दिवशी रक्तदान हे करावे आणि कुठल्याही गरजूला मदत करावी. त्याच्यामुळे लाल कपड्याचे दान किंवा लाल वस्तूंचे दान किंवा रक्तदान हे जर मंगळवार दिवशी केले तर मंगळदेव आणि हनुमानजी तुम्हाला चांगला आशीर्वाद देतील. ज्योतिषशास्त्रात सांगितलेल्या या गोष्टींचे पालन केल्यास त्याचा नक्की चांगला परिणाम दिसून येईल असा विश्वास ज्योतिर्वेद भूषण यांनी बोलताना व्यक्त केला. नागपूरहून विशाल देवकर, न्यूज 18 मराठी.